असे मी कालही त्याबद्दल बोललो होतो की नगरची जी घटना ही दुर्दैवी आहे. सगळं या घटनेचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु मला जे दिसतं की राज्य सरकारकडून या सगळ्या घटनेचा वापर करून विरोधी पक्षाच्या लोकांना एक प्रकारे त्यांना जी काही अटकसत्र सरकारने सुरू केलं, गुन्हे दाखल झाले आहेत, मला असं वाटतं की ही काही गोष्ट बरोबर नाही. याची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे होती. चौकशी आणखी जो काही समोर जी समोर जी वस्तुस्थिती त्याप्रमाणे सरकारने कारवाई करायला पाहिजे होती. पण ज्या आमदार महोदयांना तुम्ही अटक करता, काही ते संकेत आहेत त्या कारवाई करण्यापाठीमागचे. परंतु आज एखाद्याचं सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो, केवळ तो विरोधी पक्षात आहे म्हणून आपण अशी कारवाई करतो का? आज आता मला कळलं की सत्तारूढ पक्षाचे भाजपचे आमदार खडलेने अटक झाली. कुठंतरी मला वाटतं सरकारमध्ये त्या पाठीमागची भूमिका सरकारची प्रामाणिक नाही आहे. सगळ्या कारवाईपाठीमागची केवळ आपल्या घटक पक्षाची मर्जी सांभाळण्याकरता ते टोकाची कारवाई करण्याची भूमिका सरकार घेतं. पण त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणा जी आहे ती आता कुचकामी होत चाललेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये वाळूमाफियाने घातलेली धुडगूस असेल किंवा मोठ्या प्रमाणात आयुर्वेद शस्त्रांची जिल्ह्यामध्ये जी काही सध्या मोठ्या प्रमाणात शस्त्र लोक बाळगतात, त्याच्यावर मात्र दुर्दैवाने पोलीस खात्याने कारवाई केली नाही. ती मात्र अतिशय आश्चर्यकारक आहे. जसं राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक झाली तसं भाजपच्या पण आमदारांना अटक झाली. आपण असं कसं म्हणू शकतात की विरोधी पक्षांवर कारवाई होते? नाही, भूमिका तीच होती. पण मला वाटतं फक्त विरोधी पक्षाच्यावर ज्यावेळी कारवाई होते आमदारांवर, त्यावेळी सत्ता पक्षातल्या आमदारांवर ते उघडे निर्देश झाला होता त्या चौकशीमध्ये. मला वाटतं कुठेतरी जनतेच्या दबावामुळेही ती सुद्धा अटक सरकारला करावं लागली असं माझं मत. सर, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा राजकीय पक्षांसाठी ही लाजीरवाणी घटना नाही की अशा पद्धतीने दिवसाढवळ्या मर्डर होत आहेत? नाही, असं आहे की आपण इतक्या घाईगर्दीमध्ये एखाद्या घटनेची ताबडतोबीनं निष्कर्षापर्यंत यावं असं नाही. राजकीय कोणत्याही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या घटनेचं कधीच समर्थन करणार नाही आणि काँग्रेस पक्षसुद्धा कधीच करणार नाही. कोणत्याही राजकीय पक्ष करणार नाही. मागच्या काही महिन्यापासून जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात